नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्व चोरांना बाहेर काढण्याच्या हेतूनेच वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून, नवीन व चांगल्या होतकरू उमेदवारांना मतदारांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन करत वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश सरदार यांनी राखीव गटातून जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज दाखल केला। सर्वपक्षीय बैठक करून बिनविरोध निवडणूक असो किंवा राजकारणाचे डावपेच खेळून आपल्या हाताखालचा उमेदवार जिल्हा बँकेत निवडून देण्याचा प्रयत्न इतर पक्ष करीत होते, मात्र त्यांचा हा डाव फसला आहे। वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून आपण अर्ज दाखल केला असून, कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेतला जाणार नाही व शेवटपर्यंत आपण निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार प्रकाश सरदार यांनी व्यक्त केला आहे। जळगाव जिल्हा सहकारी बँक लिमिटेडच्या ज्या होऊ झालेल्या निवडणुका आहे, या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचं पॅनल होत नसलं तरी या निवडणुकीमध्ये सेटलमेंटची आवश्यकता जास्त दिसते, कारण की आतापर्यंत साध्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये फौजदारी गुन्हे झाल्याचा दाखला पोलीस व्हेरिफिकेशन लागतं, परंतु यावर जिल्हा बँकेचे असताना सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन कुणी घेत नाही आहे, कारण सर्वे हिच्यामध्ये जे चोर आहे ते इथून बाहेर निघाले पाहिजे, त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दाखल केलेली आहे। मी बाकी मतदारसंघ इतर मतदारसंघातून माझी उमेदवारी दाखल केलेली आहे व सर्व मतदारसंघांना विनंती करतो की आतापर्यंत यांची जी नाटकं चालली, सर्वपक्षीय बैठक घेऊन एक प्रकारे सर्व पक्षाच्या माध्यमातून बिनविरोध काढण्याचा प्रयत्न करण्यात चालू होता, त्याचबरोबर राजकारणाचा विषय करून याच्यामध्ये परत दगडी बँकेमध्ये दरोडेखोर येण्याची शक्यता आहे, तरी सर्वांना विनंती आहे की चांगल्या आणि नेट आणि नवीन उमेदवाराला लोकांनी प्राधान्य द्यावं अशी माझी कडकडीची विनंती। वंचित बहुजन आघाडी माननीय बाळासाहेब शेट्टी यांच्या आदेशानुसार मी हा फॉर्म टाकत आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा कोणत्याही परिस्थितीत फॉर्म मागे घेणार नाही, शेवटपर्यंत निवडणूक लढेल एवढी मी पाहिजे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।